ठाण्यानंतर नवी मुंबईची परिस्थिती पाहूया. नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये सध्या पावसाचं पाणी साचलंय. व्यापारी आणि ग्राहकांना याच पाण्यातून वाट काढत जावं लागतंय. वाहन चालकांना सुद्धा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. आज सकाळपासूनच नवी मुंबईत पावसाने जोर धरलेला पाहायला मिळतोय. मी सध्या APMC भाजीपाला मार्केट या ठिकाणी आहे आणि मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जे ग्राहक आहेत, किरकोळ व्यापारी आहेत, त्यांना या APMC-मधून मार्ग काढताना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. एकूणच गुडघाभर पाणी या संपूर्ण परिसरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर्व जे व्यापारी आहेत, किरकोळ व्यापारी आहेत, आपण पाहतोय की गुडघाभर पाण्यामधून हे सर्व जे लोक आहेत ते मार्ग काढत आहेत. APMC भाजीपाला गेटच्या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणावरती गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळते. एकूणच नालेसफाईची ही जी पोलखोल आहे ती देखील या ठिकाणी म्हणावी लागेल. आणि मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्याने नागरिकांना मात्र नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. आणि अशाच प्रकारे अनेक सखल भागात देखील पाणी साचल्याचं चित्र सध्या नवी मुंबईत पाहायला मिळतं आहे. सिद्धेश म्हात्रे, SAM TV, नवी मुंबई.